वैराग मध्ये चोरीच्या सोन्यावरून निर्घुण खून करण्यात आलाय. सचिन उर्फ पप्पू पवार असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. चोरीच्या सोन्याच्या कारणावरून तरुणाचा धारदार हत्याराने व ठोकळ्याने निर्घुण खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी वैराग पोलिसांमध्ये चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पप्पू उर्फ सचिन पवार असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मृताचा भाऊ सुरेश महादेव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरी केकडे व त्याचे साथीदार जुबेर शेख, मिथुन साळवे व अखिल यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. केकडे यास पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यास 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अन्य आरोपी फरार आहेत. केकडे व त्याच्या टोळीतील शेख, साळवे व अखिल यांची चोरीच्या सोन्यावरून सुरू झालेली भांडणे पप्पू याने सोडवली. त्यावेळी पप्पू यांनी तुमच्या टोळीचे नाव पोलिसांना सांगून तुमच्या टोळीचा भांडाफोड करीन असे म्हटले. याचा राग मनात धरून केकडे याच्या सांगण्यावरून तिघांनी सोलापूर रोडवरील विठ्ठल कांबळे यांच्या चप्पल दुकानात लाकडी ठोकळ्याने व धारदार हत्याराने पप्पूला मारहाण केली आणि आरोपी पप्पूच्या मोटारसायकलवर बसून पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या पप्पूला वैराग येथील सरकारी दवाखान्यात नेले. तेथून बार्शी येथे जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. तेथून पुढील उपचारास सोलापूर येथे आणण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला.